सांगली मध्ये विश्रामबाग आणि उपनगरांमध्ये साचलेले पाणी काढा असं मागणी ऍडव्होकेट अमित शिंदे यांनी केले. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईमध्ये वाढ होत असल्याचंही बोललं जात आहे. नुकतंच झालेल्या पावसानं ड्रेनेजची सुविधा नसलेल्या विश्रामबाग आणि बाकीच्या उपनगरांमध्ये पावसाचं पाणी साचून आहे. या पाण्याचा निचरा होत नाही आणि हे पाणी बाहेर काढण्याची कोणतीच सोय नसल्यानं डेंग्यू चिकनगुनियासारख्या आजारांची लाट पसरत आहे. यामुळे हे पाणी काढण्याची सोय करून औषध फवारणी करण्याची मागणी सुधार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी केली. पावसाचं पाणी सांडपाणी हे दोन्ही साचून राहिल्यानं नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. यावर तात्काळ तसंच दीर्घकालीन उपाय योजना न केल्यास सुधार समितीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी सुधीर भोसले, प्रशांत पाटील, दत्ता पाटील, प्रशांत साळुंके, प्रकाश खोट, गोरख पाटील, राहुल पवार, सुरेश मुत्तलगिरी, सुभाष तोडकर, नितीन शिंदे उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या पावसामुळे विश्रामबाग व बाकीच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलेलं आहे. बरेचसे असे प्लॉट्स आहेत किंवा प्लॉट फ्लॅटधारक आहेत, त्यांच्या खाली पाण्याचं साचल्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासनानं अजून याची पाणी उपसा केलेला नाही आहे आणि लवकरात लवकर त्यांनी पाणी उपसा करून त्याच्यामध्ये औषध फवारणी करून घेणं महत्त्वाचं आहे. विश्रामबाग परिसराचा विचार करता याच्यामध्ये ड्रेनेजची सुविधा नाही आहे. ड्रेनेजची सुविधा नसल्यामुळे जे काही पाणी पावसाचं साचून राहतं त्या पावसाचं पाणी साचून राहिलेला मार्ग नाही आहे, त्यामुळे ते पाणी बरेच ठिकाणी साचून राहिलेलं आहे. तर प्रशासनानं लवकरात लवकर त्याच्यामध्ये जे काही साचलेलं पाणी आहे ते उपसा करून घ्यावं आणि त्वरित तिथं औषध फवारणी करून घेणं गरजेचं आहे, कारण की आता डेंग्यू आणि मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात महापालिका क्षेत्रामध्ये पसरण्याचा धोका आहे आणि पसरलीसुद्धा आहे. तर लवकरात लवकर या गोष्टी नाही केल्या तर सांगली जिल्हा सुधार समितीमार्फत आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा देतो महापालिका प्रशासनाला. आणि लवकरात लवकर तुम्ही नियोजन करून हे जे काही साचलेलं पाणी हे त्वरित काढावं आणि ते सर्व भागामध्ये औषध फवारणी करून घ्यावी अशी आमची सुधार समितीमार्फत मागणी आहे.